नमस्कार मैत्रिणींनो, अर्जिनातू यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला ब्रह्मचारिणी देवीची कथा सांगणार आहे. कथा खूप छान आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूया ब्रह्मचारिणी देवीची कथा. नवरात्रीचा दुसरा दिवस. माता दुर्गेच्या नवशक्तीचे दुसरे रूप ब्रह्मचारिणी आहे. येथे ब्रह्म म्हणजे तपश्चर्या. आपण मागच्या कथेत पाहिले की माता सती ही प्रजापती दक्ष राजाची मुलगी होती. ती खूप गुणसंपन्न होती. ब्रह्मदेवाच्या सांगण्यानुसार राजा दक्षने शिवशंकरासोबत सतीचा विवाह केला होता. प्रजापती दक्ष आणि शिवशंकर यांच्यामध्ये झालेल्या वैरामुळे प्रजापती दक्षने जेव्हा यज्ञाचे आयोजन केले तेव्हा आपल्या मुलीस वजावयास आमंत्रण दिले नव्हते. पण माता सतीला मात्र आपल्या माहेरी यज्ञासाठी जायचे होते. शिवशंकरांनी वारंवार नकार दिल्यावर ही माता जाण्याची परवानगी मागत होती. तेव्हा शंकरांनी हट्टामुळे माता सतीला वडिलांच्या घरी जाण्याची परवानगी दिली. पण तेथे गेल्यावर झालेल्या अपमानामुळे माता सतीने यज्ञकुंडात आपले प्राण दिले. त्यानंतर देवीने तिच्या पूर्वजन्मात हिमालयाच्या घरी कन्येच्या रूपात जन्म घेतला आणि नारदजीच्या सांगण्यावरून तिने भगवान शंकरांना पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. या कठीण तपश्चर्येमुळे तिला तपश्चारिणी म्हणजेच ब्रह्मचारिणी असे नाव पडले. तिने हजार वर्ष फक्त फळे आणि फुले खाल्ली आणि 100 वर्षे वेगवेगळ्या भाज्यावर जगली. त्यानंतर मातेने काही दिवस कडक उपोषण केले आणि मोकळ्या आबाळाखाली पाऊस आणि ऊन अशा तीव्र त्रासाला सामोरे गेली. 3000 वर्ष तिने पिकलेली बिल्वाची पाने खाल्ली आणि भगवान शंकराची पूजा चालू ठेवली. यानंतर मातेने बिल्वाची वाळलेली पाने खाणेही बंद केले. अनेक हजारो वर्ष निर्जल राहून आणि उपवास करून ती तपश्चर्या करत राहिली. तिने पाणी खाल्ली त्यामुळे तिचे नाव अपर्णा ठेवण्यात आले. कठोर तपश्चर्येमुळे देवीचे शरीर पूर्णपणे क्षीण झाले. देवी कृषी सिद्धगण ऋषी या सर्वांनी ब्रह्मचारिणीच्या तपश्चर्येला अभूतभूत पूर्णपणे कृत्य म्हणून स्तुती केली आणि म्हणाले, हे देवी, आजपर्यंत अशी कठोर तपश्चर्या कोणीही केली नाही. हे केवळ तुझ्यामुळेच शक्य झाले. तुझी इच्छा पूर्ण होईल आणि भगवान चंद्रमौली शिवशंकराची प्रार्थना करतील. आता तुझी तपश्चर्या सोडून घरी जा. लवकरच तुझे वडील तुला बोलवायला येतील. जीवनातील खडतर संघर्षातही मन विचलित होऊ नये हा या देवीच्या कथेचा मुख्य गाभा आहे. आता ब्रह्मचारिणी देवीच्या कृपेने सर्व सिद्धी प्राप्त होतात. दुर्गापूजेच्या दुसऱ्या दिवशी देवीच्या या रूपाची पूजा केली जाते. ब्रह्मचारिणी स्वतः पांढऱ्या वस्त्राची असते, त्यामुळे भक्तांनीही तिच्या पूजेत पांढरे वस्त्र परिधान करावे. देवीची उपासना करण्याचा संकल्प घ्यावा आणि उपवास करावा. हार, फुले, कुमकुम, गुलाल, बिल्वाची पाने, ब्राह्मी, औषध इत्यादी पूजेचे साहित्य अर्पण करावे. तुपाचा दिवा लावावा. पंचामृत अर्पण करावे. पूजेनंतर दिवसभर उपवास ठेवावा. देवी मंत्राचा जप करावा. संध्याकाळी देवीची पूजा करून उपवास सोडावा. ब्रह्मचारिणी देवी तप करताना अन्नपाण्याचाही त्याग करून निर्जळ तपाचरण केले. सर्व देवतांना आणि ऋषीमुनींना देवीला महादेव शिवशंकर पती म्हणून प्राप्त होण्याचे वरदान दिले. ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनाने सुख, शांतता, समृद्धता आणि धर्म प्राप्त होते. विवाहात येणाऱ्या समस्या अडचणी दूर होतात अशी मान्यता आहे असल्याचे सांगितले जाते. ब्रह्मचारींना कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार.